देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत, त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलंय। तर फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय। राज्याच्या राजकारणात अलीकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे, ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केली। संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झालाय। एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याचं उघड झालंय, त्यामुळे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून 3 कंत्राटदार कंपन्यांसह त्यांचे 19 मालक आणि भागीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं केली आहे, त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीही लोकसेवा आयोगाचे आभार मानलेत। घर खरेदीत सर्वसामान्य गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता। अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस। ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी नगरविकास विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय। यापुढे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत बांधकाम प्रकल्प सुरू असेल त्या प्रकल्पांचं प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिलेत। मुंबईकरांना बेस्टच्या वॉटर टॅक्सीतून प्रवास करता येणार आहे। जमीन आणि पाणी या दोन्हीवर चालणाऱ्या वॉटर टॅक्सीच्या पर्यायाची बेस्टकडून चाचपणी सुरू आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सहकार्यानंही चाचपणी होणार आहे। जूनपर्यंत बेस्टकडून ॲपवर आधारित 500 AC टॅक्सी दाखल करण्याचं उद्दिष्ट आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं पनवेल ते कर्जत नवीन उपनगरी मार्गाचं काम वेगानं सुरू केलंय। या प्रकल्पांतर्गत मुंबई लोकलच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्वाचा टप्पा ठरणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या उभारणीला सुरुवात झाली। पारसिक बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा दुपटीनं लांब आहे। नोकरी करण्यासाठी मुंबईत आलेल्या महिलांना 3 वर्ष मोफत हॉस्टेलची सुविधा दिली जाणार आहे। यात अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील नोकरदार महिलांचा समावेश आहे। समाज कल्याण विभागातर्फे बोरिवली पश्चिमेच्या साईबाबा नगर इथे फ्लॅटमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे